बटाटा पिकाची लागवड पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, बीड, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यात केली जाते. बटाट्यामध्ये प्रथिने, चुना, फॉस्फरस यासारखे खनिजे ब आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. बटाट्याचा उपयोग खाद्यपदार्थाशिवाय अनेक उद्योगधंद्यात मोठ्या प्रमाणात होतो. बटाटा हे थंड हवामानातील पीक आहे. या पिकास सरासरी 16 ते 21 सेल्सिअस तापमान लागते. पिकाच्या सुरुवातीच्या काळात 24 सेल्सिअस पोषक असून बटाटे पोसण्याच्या काळात 20 सेल्सिअस तापमान अनुकूल असते. बटाटे लागवडीच्या वेळी उष्ण हवामान व बटाटे पोसण्याच्या वेळी थंड हवामान या पिकास पोषक असते. मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत बटाट्याची लागवड चांगल्या रीतीने करता येते. जमीन कसदार, भुसभुशीत व उत्तम निचाऱ्याची असावी. जमिनीचा सामू 6 ते 8 दरम्यान असावा. जमीन नांगराने 20 ते 25 सेंटीमीटर नांगरावी. 1 महिनाभर जमिनीस उन्हाची ताप द्यावी. पुन्हा 1 आडवी नांगरणी करावी. ढवळे फोडण्यासाठी व जमीन समपातळीत आणण्यासाठी कुळवाच्या 2-3 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत हेक्टरी 50 गाड्या चांगले कुजलेले शेणखत पसरावे. बटाट्याची लागवड खरीप हंगामात जून जुलै महिन्यात करतात व रबी हंगामात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात करतात. यामध्ये कुफरी लवकर ही 65 ते 80 दिवसात तयार होणारी जात असून खरीप व रब्बी हंगामात घेतली जाते. या जातीचे बटाटे पांढरेशुभ्र आकर्षक व गोव मोठे असतात. या जातीचा बटाटा साठवणीत चांगला टिकतो. हेक्टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल असते. कुफरी चंद्रमुखी ही जात 90 ते 100 दिवसात तयार होते. या जातीचे बटाटे लांबट, गोल व फिकट पांढरे असतात. साठवणीकीस ही जात उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन 250 क्विंटलपर्यंत मिळते. कुफरी सिंदुरी ही जात 120 ते 135 दिवसात तयार होते. या जातीचा रंग फिकट तांबडा असून बटाटे मध्यम व गोल आकाराचे असतात. ही जात साठवणीकीस उत्तम आहे. हेक्टरी उत्पादन 300 क्विंटलपर्यंत मिळते. याशिवाय कुफरी बादशाह, कुफरी कुबेर, कुफरी ज्योती, अलंकार, कुफरी चमत्कार या जाती लागवडीस योग्य आहेत. बियाणे उत्तम दर्जाचे असावे. हेक्टरी 15 ते 20 क्विंटल बियाणे लागवडीस पुरेसे असते. लागवडीपूर्वी बियाणे कॅप्टन 30 ग्रॅम आणि 22 टोन 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात 5 मिनिटे बुडवून नंतर लागवडीसाठी वापरावीत. सरासरी बेण्याचे वजन जास्तीत जास्त 25 ते 30 ग्रॅम असावे. बेण्याचा आकार मध्यम असून बटाट्याच्या आकारानुसार 2 ओळीतील अंतर 45 ते 60 सेंटीमीटर आणि 2 बियामधील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर ठेवावे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने सरी वर माप पद्धतीने लागवड करावी. बटाटा पिकास लागवडीपूर्वी हेक्टरी 100 किलो नत्र, 60 किलो पालशाची आवश्यकता असते. लागवडीनंतर 1 महिन्याने 50 किलो प्रति हेक्टर नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी. बटाट्याची मुळे जमिनीत वरच्या थरात वाढत असल्यामुळे या पिकास पाण्याच्या पातळीस वेळेस कमी पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले पाणी हलके द्यावे. जमिनीला लगतच्या खांद्या वाढून त्याची टोके फुगीर होऊ लागल्यावर व बटाटा पोसण्याच्या वेळेस 6 ते 8 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. पिकाची वाढ पूर्ण झाल्यानंतर पाण्याच्या पातळ्या कमी कराव्यात. बटाट्याच्या आंतरमशागतीत तण काढणे व खुरपणी याबरोबर भर देणे हे महत्त्वाचे काम आहे. 3-4 वेळा खुरपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी. खताचा दुसरा हप्ता देताना झाडांना मातीचा भर द्यावा. करपा पानावर काळे टिपके पडून पाने गळतात. बटाट्यावर खोलगट चट्टे पडतात. हा करपा रोगाचा परिणाम आहे. याच्यावर उपाय डायथेनेम 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मर या रोगासाठी मोठी झाडे पिवळी व मलून दिसतात. बुंद्याजवळ जमिनीलगतच्या भागावर बुरशी वाढ झालेली दिसते. याच्यावर उपाय पिकाची फरपालट आणि नियमित पाण्याचा पाळ्या देऊन रोग आटोक्यात आणता येतो. जमिनीत नॅप्थिलिन किंवा फॉर्मेलिन 1:50 मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते. त्याचप्रमाणे चारकोल रोग किंवा खोक्या रोग या रोगाचा प्रसार जमिनीतून होतो. जमिनीचे तापमान 32 सेल्सिअसपेक्षा अधिक असल्यास ते
हे रोग जंतूंना पोषक ठरते. या रोगामुळे साठवणीतील बटाटे नसतात. याच्यावर उपाय, जमिनीचे तापमान 35 सेल्सिअसच्या वर चढण्यापूर्वी बटाट्याची काढणी करावी किंवा पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी ठेवावे. याच पद्धतीने काही केडा पण याला लागतात. देठ कुडतरणारी आळी, राखी रंगाची आळी असून रात्रीच्या वेळी खोडाजवळील भाग कुडतरत असते. पाने व कोवळे देठ खातात. यावर उपाय, या केडीच्या बंदोबस्तासाठी क्लोराईड M5% पावडर हेक्टरी 50 किलो जमिनीवर सायंकाळी धुरावे. तसेच मावा व तुडतुडे या केडीत पाण्यातील अनरस शोषून घेतात, त्यामुळे पाणी पिवळी पडतात. यावर उपाय, लागवडीनंतर 15 दिवसांनी मिथिल डेमेटॉन 10 लिटर पाण्यात मिसळून किंवा फॉस्फेडिनॉन 85 WMC 10 मिली 10 लिटर पाण्यात भरावे. बटाट्यावरील पतंग, ही केड बटाट्याचे अतोनात नुकसान करते. या केडीची सुरुवात शेतातून होते, परंतु नुकसान ही साठवणुकीच्या काळात दिसून येते. या केडीच्या आळ्या पानात, देठात व खोडात शिरून पोखरतात. आळ्या बटाट्यात शिरून आतील भाग पोखरून खातात. उपाय, या केडीच्या बंदोबस्तासाठी करबराईल 50 WP 1.5 किलो 750 पाण्यात मिसळून फरावे. सर्व सुधारित तंत्राचा उपयोग करून बटाट्याचे पीक घेतल्यास लवकर तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन हेक्टरी 200 क्विंटल व उशिरा तयार होणाऱ्या जातीचे उत्पादन हेक्टरी 250 ते 300 क्विंटलपर्यंत होऊ शकते.